कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ही देशात क्रमांक एकची बनवू अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी बाजार समितीमधील विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे कागलमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्याचा प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. भविष्यात नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सुकाणू समिती नेमून विकास कार्ये केली जातील असंही त्यांनी नमूद केलं. बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देऊन 16 उमेदवार विजयी केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज सत्ताधारी आघाडीला भरघोस यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आज आमदार हसन मुश्रीफ यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती ही देशामध्ये क्रमांक एकची बनवली जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. बाजार समितीमधील रस्ते स्वच्छतागृह करण्याबरोबरच मोफत झुणका भाकर केंद्र सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे कागलमध्ये कोल्ड स्टोरेज उभारण्यात येईल. कोल्हापूर बाजार समितीमध्ये एक पेट्रोल पंप, एक सीएनजी पंप आणि चार्जिंग स्टेशन उभारण्याबरोबरच शाहू सांस्कृतिक सभागृहाचा विकास केला जाईल असंही त्यांनी नमूद केलं. गुळाबरोबरच कांदा, बटाटा आणि लसूण व्यापारात वाढ झाली आहे. अचूक काट्यामुळे रोख पैसे मिळत असल्यानं या व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही आमदार मुश्रीफ यांनी दिली. गेली अनेक वर्ष आपण सत्तेमध्ये होतो पण काम करण्याचं समाधान मिळालं नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. भविष्यात जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची सुकाणू समिती नेमून विकास कार्य केली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील मतदारांचं आभार मानलं. यावेळी आमदार P.N. पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार K.P. पाटील, अर्जुन आबेडकर, मानसिंग गायकवाड, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत, कोल्हापूर बाजार समितीमध्ये विजयी झालेले उमेदवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.